अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते आज जामनेर तालुक्यातील 12 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ संपन्न झाला। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे नामदार महाजन यांच्या शुभ हस्ते जलकुंभाचे तसेच गावात वॉटर सप्लायसाठी नवीन पाईपलाईनचे भूमिपूजन करण्यात आले। याप्रसंगी फत्तेपूर गावच्या सरपंच पूना शेजुळे, माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत, माजी अभियंता जे के चव्हाण तसेच फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते। समोर उपस्थित सर्व बंधुवाडी भगिनी पत्रकार मित्र, आज सकाळपासून या ठिकाणी आपण जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विकास काम एक कोटी चौदा लाख रुपयाची योजना पुन्हा आपण खासदार मागेच आपण एक योजना आपण पूर्ण केलेली बोधी धरणावरून आणि पुन्हा ऍडिशनल या भागासाठी 1,14,00,000 खर्च करून पिंपळगावच्या धरणावरून आपण ही योजना या ठिकाणी सुरुवात आज करत आहोत। त्याचबरोबर 25-15 गावातल्या कॉम्प्रेसीकरणाला 30,00,000 रुपये आपण या ठिकाणी दिले आणि आपला गावाचा जो पूल आहे गावातून आपला तिकडे त्याला आपण 4-4.5 कोटी मला वाटतं किंमत 4.5 कोटी रुपये आपण त्याचा मोठा केला होता एकदम आपण त्याला, कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी जायचं लोकांना मिळतं त्रास व्हायचा तो मोठा पुस्तक त्या ठिकाणी होता, परंतु त्याला सुद्धा 4-4.5 कोटी रुपये टाकले त्याच्या कामाची लगेच स्थापना आपण त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी होईल। अशा कामांचा आता रस्ता तुम्ही बघितला तुमचा कसा हायवे झाला इकडून तुम्ही 15 मिनिटात जामनेर होता इकडे यायला लागलेले आहेत, अनेक कामं आहेत गावागावामध्ये कसे कामं होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काल जे बजेट झालं त्या बजेटमध्ये तर मला वाटतं सगळं हिरवागार झालेलं दिसत आहे, कुठलाही घटक नाराज नाही। शेतकऱ्यांना पहिल्यांदा केंद्र सरकारचे 6,000 रुपये होते, आता राज्य सरकार 6,000 रुपये देणार, 12,000 रुपये झाले, आता 1 रुपयामध्ये शेतकऱ्याचा सगळा विमा उतरवला जाणार, नाही तर आधी शेतकऱ्याचा विमा काढला नाही, पैसे भरले नाही, ऑनलाईन झालं नाही, जर आता सरसकट 100% शेतकऱ्याचा विमा भरला जाणार आहे 1 रुपयामध्ये, त्याच्यामुळे आता चेक तरी भानगड गेली की तुमचा विमा भरला नाही, मुदत गेली तारीख गेली हा विषय त्या ठिकाणी राहणार नाही। म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता तालुक्यावर माल विकायला आले तर तिथे आता प्रत्येक ठिकाणी तिथे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे, अनेक योजना शेतकऱ्यांसाठीच्या। आता तुम्हाला शेततळ घ्यायचं आहे, तुम्हाला त्याच्यातला कागद घ्यायचा आहे, तुम्हाला शेतीची उपकरणं घ्यायची आहेत, त्यासाठी सुद्धा सगळं अनुदान आता 50% सर्विस कोणी घ्या आणि किती घ्या कट्टे बसून
मागील चलाचा क्षेत्रळ झालेला आहे, जो मागील चलाचा क्षेत्रळ झालेला आहे. आता आपण मागे जी आपली महत्वाकांक्षी योजना होती, गाळ काढायचा तलावातला, नाले साफ करायचे, तिथं बंधारे करायचे, ती योजना सरकार आल्यावर त्यांनी बंद करून टाकली, बोगस योजना आहे म्हणे. पण आता ती जी योजना होती जलयुक्त शिवार योजना, ती आता पुन्हा सुरू झालेली आहे. 5,000 गावाच्या घेतल्या आपण, जास्तीत जास्त गाव आपल्या तालुक्याच्या त्याच्यामध्ये घेतो. आणि म्हणजे एकीकडे म्हणजे तसं बघितलं शेतकऱ्यासाठी तर हे आहेच, पण विद्यार्थ्यांसाठी पण आता 8वीपर्यंत जे जिल्हा परिषद शाळेत मुलं शिकतायत, नगरपालिकेच्या शाळेत शिकतायत. जामनेर तालुक्यामध्ये 116 गावं आणि जवळपास 112 कोटी रुपये खर्च करून आज त्या कामांचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांची इच्छा आहे, यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये एकही गाव असं राहता का म्हणजे की त्या गावाला पाणीपुरवठा होत नाही. गावाला पाणीपुरवठा झाला पाहिजे, शुद्ध पाणीपुरवठा झाला पाहिजे आणि घरपोच नळ त्यांना दिला गेला पाहिजे. या योजनेअंतर्गत देशभरामध्ये राज्यभरामध्ये प्रत्येक गावाला ते कामं सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून या कामांचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. 30 वर्ष झाले आमदार आहे आणि या पूर्वीचंही मी सांगेल की मला वाटतं या 50 वर्षामध्ये किंवा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्याच्या असा लोकाभिमुख अर्थसंकल्प कधीही सादर झालेला नाही. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने जो अर्थसंकल्प काल या ठिकाणी सादर केला, खरोखर समाजातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे अगदी शाळकरी मुलांपासून, महिलांपासून, शेतकऱ्यांपासून, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, सगळ्यांना इतक्या हिताच्या योजना पहिल्यांदा मला वाटतं लोकांकडे आलेल्या आहेत, लोकांमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. विरोधकांचं काम विरोध करणं आहे, गाजर दाखवलं, भोपळा दाखवला, काय त्यांना म्हणू द्या. पण मला वाटतं की एवढी भरीव मदत शेतकऱ्यांना 6,000 रुपये ठेवणे तर 12,000 रुपये मिळणार आहेत. जे आमचे सगळे बिचारे गरीब लोक आहेत त्यांना तिथे 1,000 रुपये ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहेत. आशा वर्कर आहेत, अंगणवाडीचे कर्मचारी आहेत, आमच्या अगदी शेवटच्या घटकातले जे सगळे कर्मचारी आहेत त्यांचा पगार अतिशय अल्प होता, त्यांच्या पगारामध्ये 1.5-2 पट भरीव वाढ झालेली आहे. मुलांची स्कॉलरशिप 1,00,000 रुपयापासून 5,00,000 रुपयापर्यंत झालेली आहे, 1.5 लाख रुपये 7,50,000 रुपयापर्यंत झालेली आहे. महिलांना आमच्या भगिनींना आता अर्ध तिकीट एसटीमध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा अनेक योजना सांगता येतील, अशा मी 50 योजना सांगेल की ज्या सरकारने अतिशय लोकाभिमुख आहेत या योजना या ठिकाणी जनतेसमोर त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मी सांगेल की हा अर्थसंकल्प अतिशय आगळा वेगळा आहे. म्हणजे खरंच सांगतो अतिशय म्हणजे आजपर्यंत कधीही झालेला नसेल असा हा अर्थसंकल्प या ठिकाणी, आणि त्यामुळे सगळ्या स्तरातून त्याचं स्वागत होतं. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.